नमस्कार शेतकरी बंधूंनो, केडी चौधरीच्या डाळिंबी आड मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मी आज आपणाला तेरा रोग होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे भाग एक मध्ये सांगितलेलं आहे। त्याच्याच पैकी याचा दुसरा व्हिडिओ आहे। आपण जर भाग एक चा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या आणि त्याच्यानंतर हा पहा। तर हा तेरा होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, मी आपणाला पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की दर वर्षी फळ उतरून गेल्यानंतर प्रथम तुम्ही शेणखताचा वापर करा। शेणखत हे कुजलेलं चांगलं शेणखत पाहिजे आणि ते शेणखत प्रत्येक झाडाला 15 ते 20 किलो द्या। त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा एक साधारणपणे 30-40 ग्रॅम टाका। त्याच्याबरोबर निंबोळी जी आहे, निंबोळी खत किंवा निंबोळी पेंड त्याच्यामध्ये 1 किलो टाका आणि ते पूर्ण झाडाच्या खाली पसरून घ्या। ते पसरल्यानंतर त्याच वेळेला बागेमध्ये चाळणी करून घ्या। चाळणी केल्यामुळे काय होईल की जमीन भुसभुशीत होईल। जमीन भुसभुशीत केल्यामुळे काय होतं, तुम्ही जी रासायनिक खतं घेता ती खतं शोषून घेतली जातात। त्याच्यासाठी तुम्हाला दरवर्षी बाग उतरून गेल्यानंतर प्रथम तुम्हाला त्या बागेमध्ये चाळणी करावी लागेल, शेणखत घालावं लागेल। हे केल्यानंतर एक लक्षात घ्या, बरेचसे शेतकरी काय करतात की बाग उतरून गेल्यानंतर काही करत नाही। तर एक लक्षात ठेवा, बाग उतरून गेल्यानंतर सलग चार महिने आपण बागेला पाणी द्या। आणि मी सांगतो त्या पद्धतीनं रासायनिक खते आणि जैविक खते याचा वापर करा, फवारा सुद्धा मारा की ज्याच्यामुळं झाडामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होईल आणि झाडामध्ये अन्नाचा साठा तयार होईल। आणि अन्नाचा साठा जर तयार झाला तर आपणाला फुलं फळं जास्त लागतात। त्यासाठी बाग उतरून गेल्यानंतर 4 महिने अजिबात बाग धरू नका। आता काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं की प्रथम तुम्ही शेणखत घाला। शेणखत घातल्यानंतर चाळणी करून घ्या। चाळणी केल्यानंतर एक 15 दिवसांनी काय करा, 15 दिवसांनी रासायनिक खताचा डोस द्या। रासायनिक खताचा डोस किती द्यायचा, कोणता द्यायचा, कसा द्यायचा, एक लक्षात ठेवा की तुमची जर झाडं साधारणपणे 4 वर्षापेक्षा मोठी असतील किंवा 3 वर्षापेक्षा मोठी असतील तर त्या झाडाला, एका झाडाला कमीत कमी 1 किलो 10-26-26 द्या। आता 10-26-26 मी का सांगतो, बरेच शेतकऱ्याची त्याच वेळेला चूक होते। चूक काय होते, काही शेतकरी डीएपी वापरतात, तर त्या डीएपी मध्ये काय 18 किलो नत्र आहे, टक्केवारी आहे, 46 किलो स्फुरद आहे आणि 0 किलो पालाश आहे। तर एक लक्षात ठेवा, ह्या पालाशमुळं कोणत्याही वनस्पतीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती तयार होत असते आणि ही रोग प्रतिकारक शक्ती आपल्या डाळिंबामध्ये तयार होण्यासाठी तुम्हाला 10-26-26 वापरावं लागेल। तर हे किती वापरायचं, साधारणपणे मी सांगितलं की 4 ते 5 वर्ष त्यापेक्षा मोठी जर झाडं असतील तर त्या एका झाडाला 1 किलो 10-26-26 वापरा। आणि ते वापरताना सुद्धा काही शेतकरी मी पाहिलं की ते ड्रिपच्या खाली खत ठेवतात, ते चुकीचं आहे। ड्रिपच्या खाली जर खत ठेवलं तर त्याच्यामध्ये एक शास्त्रीय मुद्दा आहे, खतामध्ये जो स्फुरद असतो, खतामध्ये जो पालाश असतो, स्फुरद आणि पालाश जमिनीत जर तुम्ही वर टाकली तर त्याच ठिकाणी मातीच्या कणाला ते चिटकून बसतात किंवा इंग्रजीमध्ये त्याला फिक्स होणं म्हणतात। तर ते फिक्स झाली तर मुळीपर्यंत ते जात नाही। म्हणून काय करायचं, आपण झाडाच्या खोडापासून 1-1.5 फूट दूर अंतरावर अशी गोल रिंग घ्या। ती साधारणपणे 6 इंच 7 इंच खोल घ्या आणि ती खोल रिंग घेऊन त्याच्यामध्ये 1 किलो 10-26-26 टाका आणि ते टाकून झाकून घ्या आणि तुमची जी ड्रिपर लाईन आहे त्याच्यानंतर पाणी द्यायला सुरुवात करा। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, पाणी देताना तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये 2 लॅटरल पाहिजेत,
एक डाव्या बाजूला ओळीचा पाहिजे, एक उजव्या बाजूला पाहिजे, आणि ह्या दोन्ही ज्या लॅटरल आहेत हे खोडापासून साधारण 1.5 फूट दूर अंतरावर पाहिजे। दोन्ही लॅटरल मध्ये साधारणपणे 3 फूट अंतर असलं तरी चालेल, आणि त्या प्रत्येक लॅटरलला 3 ते 4 ड्रिपर पाहिजेत, म्हणजे एका झाडाला कमीत कमी 6 ते 8 ड्रिपर पाहिजेत, त्याच्यामुळे त्याला भरपूर पाणी मिळेल। तर हे केल्यानंतर काय करा, हा मी तुम्हाला रासायनिक खताचा डोस सांगितला, परंतु हे करत असतानाच त्याला साधारणपणे परत 15 दिवसांनंतर प्रत्येक एकरामध्ये साधारणपणे 10 किलो 0-52-34 हे पाण्यात विरघळणारं खत आपण ड्रीप मधून द्या। ड्रीप मधून देताना एकाच दिवशी 10 किलो 1 एकराला देऊ नका, साधारणपणे रोज 2 किलो असं 5 दिवस द्या। तुम्ही जर सलग पाणी देत असाल तर दररोज 2-2 किलो द्या, पण काही बागायतदार जमिनीत जास्त ओल राहते म्हणून 1 दिवसानंतर पाणी देतात, 2 दिवसानंतर पाणी देतात, तर त्या पद्धतीने 2-2 किलो 0-52-34 द्या। 0-52-34 मुळे सुद्धा त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅश आहे, पोटॅशमुळे रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, फॉस्फरसमुळे मुळांची वाढ चांगली होते, पांढऱ्या मुळ्या वाढतात, आणि ह्या करण्यासाठी 0-52-34 साधारणपणे 1 एकराला 10 किलो ड्रिपमधून द्या। ते दिल्यानंतर परत आणखी 15-20 दिवसांनी 0-0-50 जे आहे ते साधारणपणे 10 किलो 1 एकराला ड्रिपमधून द्या। ह्या सर्व गोष्टी आपणाला 4 महिन्यामध्ये करायच्या, तर ते जर दिलं आपण तर त्याच्यामुळे सुद्धा झाडामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होत असते। मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं, सुरुवातीला शेणखत वापरा, नंतर 10-26-26 वापरा, त्याच्यानंतर 0-52-34 वापरा, त्याच्यानंतर 0-0-50 वापरा। त्याच्याशिवाय तुम्ही जे पानं वगैरे भरपूर असतात त्यावेळेला त्या तुम्ही काय करा, काही कीड पडली असेल, समजा त्याच्यावर काय मावा पडला असेल, तुडतुडे पडले असतील, तर ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला औषध मारावं लागेल। असं नाही की फळ नाही म्हणून तुम्ही काहीच औषध मारलं नाही, तुम्हाला जर कीड पडलेली असेल तुमच्यावर स्पिंटॉर नावाचं औषध मिळतं, ते स्पिंटॉर 30 मिली 100 लिटर पाण्यामध्ये मारा, त्याच्यामुळे मावा तुडतुडे हे मरतील। किंवा त्याच्यामध्ये काही थ्रिप्स जर असतील तर ते बेनिविया म्हणून औषध येतं, ते 1 मिली 1 लिटरला वापरा, तर फळं नसताना सुद्धा काही किडी किंवा मावा तुडतुडे नसले पाहिजे, हे आपणाला करावं लागेल। त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की आपल्या बागेमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची पण फार गरज असते, सूक्ष्म अन्नद्रव्य जर कमी पडली तर त्या झाडामध्ये प्रतिकार शक्ती कमी राहते, म्हणून जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती सूक्ष्म अन्नद्रव्य बाजारामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात, त्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा साधारणपणे 15 ते 20 दिवसांनी एक जरूर फवारा द्या। ते सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्यामुळे सुद्धा झाडामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होत असते। आपणाला माहित आहे फेरस आहे, झिंक आहे, त्या फेरस आणि झिंकमुळं झाडामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते, कॅल्शियम आहे, म्हणून 15 ते 20 दिवसाला एक सूक्ष्म अन्नद्रव्याचा फवारा। त्याच्यानंतर जमिनीमधून 1 किलो बोरॉन तुम्ही ड्रिपमधून द्या, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल। त्याच्यानंतर प्रत्येक 20 दिवसाला फळं नसताना सुद्धा, तुम्ही म्हणाल किंवा फळं नसताना हे देण्याची काय गरज आहे, फळं नसताना सुद्धा आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती झाडामध्ये निर्माण करण्यासाठी प्रत्येक 20 दिवसाला 2.5 किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीमधून ड्रिपमधून द्या। हे जर आपण केलं तर नैसर्गिक पानामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते। त्याच्यानंतर बाजारामध्ये तुम्हाला एक सिलिकॉनचं खत मिळेल, तर हे सिलिकॉनचं जे खत आहे हे सुद्धा साधारणपणे 1 एकराला 50 किलो जमिनीमधून द्या, बाजारामध्ये ते उपलब्ध आहे। त्या सिलिकॉनमुळे सुद्धा
प्रतिकार शक्ती निर्माण होते. त्याशिवाय बाजारामध्ये आपल्याला एक ग्रीन सील म्हणून सिलिकॉन बेस औषध मिळतं, त्याचा सुद्धा एक फवारा द्या. त्याच्यामुळं पानामध्ये तुम्हाला प्रतिकार शक्ती निर्माण होईल. त्याच्यानंतर 0050 याचा सुद्धा तुम्ही 20 दिवसांनी एखादा फवारा द्या, त्याच्यामुळं सुद्धा प्रतिकार शक्ती निर्माण होईल. तर ही सर्व प्रकारची अन्नद्रव्य जर तुम्ही 4 महिन्याच्या काळामध्ये वापरली, एनपीके वापरलं, शेणखत वापरलं, तर निश्चितपणे बागेमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. धन्यवाद. याचा पुढचा भाग मी आपणाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन.